केडगाव रेल्वे स्टेशन पुणे महामार्गाजवळ फटाके व्यावसायिकांनी दिवाळीनिमित्त दुकाने थाटली होती. फटाके विक्रेत्यांनी आपला व्यवसाय संपल्यानंतर मैदानावरील कचरा प्लास्टिक गोळा करणे गरजेचे होते, मात्र या व्यावसायिकांनी आपली दुकाने हटवल्यावर तेथील कचरा आणि प्लास्टिक साफ करण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी केलेला कचरा प्लास्टिक तेथेच पडून राहिल्याने परिसरातील कॉलनीत वाऱ्यामुळे प्लास्टिक उडून जात असून या कचऱ्याचा नाहक त्रास तेथील रहिवासी नागरिकांना होत आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. नागरिक देखील स्वच्छतेसाठी शपथ घेतात, पण प्रत्यक्षात स्वच्छता राखत नसल्याने स्वच्छतेचे शपथ नावालाच का असा प्रश्न निर्माण होतो आहे. जगासमोर पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झालेली असताना स्वच्छता ठेवणे, पर्यावरणाची हानी टाळणे हे काम फक्त प्रशासनाचेच नसून प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. अशा एक केडगाव रेल्वे स्टेशन पुणे महामार्गाजवळ फटाके व्यावसायिकांकडून अस्वच्छतेचे प्रदर्शन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले ही अत्यंत गंभीर समस्या आहे. व्यवसाय संपल्यानंतर व्यावसायिकांनी स्वच्छतेबाबत आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे होते असे सांगत प्लास्टिक कचरा पाहून उपमहापौर गणेश भोसले यांनी आपली नाराजी व्यक्त केली. बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.